पुसद आणि डिग्रस या दोन्ही शहरात दोन्ही तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे. पुसद तालुक्यात 100 तर डिग्रस तालुक्यात 17 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून दोन्ही तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुसद शहर व लगतच्या काही भागात 7 मार्च पर्यंत प्रशासनाने संचारबंदी सुद्धा लावली होती, तरीही कोरोनाचा प्रकोप कमी होताना दिसत नाही. पुसद तालुक्यातील 100 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच शहरातील 41 व 46 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे शहर व तालुक्यात नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.